नमस्कार. आपण याच्या आधीच्या व्याख्यानांमध्ये 1935 सुधारणा कायदा हा आपण बघितला होता. यानंतर आपण बघितलं होतं की भारताला स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने किंवा त्या संदर्भात संवाद साधण्याच्या दृष्टीने क्रिप्स योजना, त्यानंतर त्रिमंत्री योजना, वेव्हेल योजना आणि माउंटबॅटन योजना दोन म्हणजे पहिली एक आली नंतर फायनलाइज आली, अशा गोष्टींचा समावेश हा भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ज्या चर्चा झालेल्या आहेत त्यामध्ये झालेला आहे. आता इथं ब्रिटिशांनी फार छान प्रकारे खेळ खेळलेले आहेत. लक्षात ठेवा, ब्रिटिशांना पहिलं उद्दिष्ट होतं भारतातून जायचंच आहे. आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये पण बघितलेलं आहे की भारतातून जायचंच आहे, पण जाताना शक्य तितके तुकडे करून द्यायचं. ह्यानुसार सगळ्यात पहिल्यांदा सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स ह्या धुरंधर राजकारण्याला त्यांनी भारतामध्ये पाठवून दिलं. इंग्लंडमधून आलेला साहेब होता, त्याला भारताच्या साठी अशी काही योजना द्यायला सांगितली होती की जी मान्य होणारच नाही. त्याचं यश हे त्याच्या अपयशात दडलेलं होतं. म्हणजे थोडक्यात एवढंच आहे की जर तो अपयशी झाला तर ते त्याचं यश होतं. म्हणजे नक्की काय होतं, तर तो जो संवाद साधायला आला होता ते म्हणजे त्यांनी भारताला वसाहतीचं स्वराज्य, इंग्लिशमध्ये म्हणतात डॉमिनियन स्टॅटस, ते डॉमिनियन स्टॅटस हे त्यांनी देऊ केलं होतं. ह्याच बरोबर त्यांनी हे सगळं अशा रीतीने दिलेलं होतं की युद्ध संपल्यानंतर लवकरच. आता राजकारणामध्ये लवकरच हा कदाचित 10 वर्षांनी येऊ शकतो, कदाचित 10 दिवसांनी पण येऊ शकतो. आता तुमच्या आयुष्यात तुम्ही त्याची काही कोविडची साथ आहे ती अनुभवलेली आहे. सुरुवातीला आपल्याला कसं वाटत होतं की हे 8 दिवसासाठी लॉकडाऊन आहे, 15 दिवसासाठी लॉकडाऊन आहे. काही जण तर खूप आनंदात होते, सक्तीची विश्रांती मिळाली. बिल्डर मंडळी सांगत होती की बघा, बिल्डरचा सगळ्यात जास्त उपयोग तुम्हाला आत्ता झालेला आहे की तुम्ही बांधलेल्या घराचा तुम्ही कधी आनंदच घेतलेला नसतो. दिवसभर त्या घराचे हप्ते भरण्यासाठी तुम्ही कामं करत असता आणि फक्त रात्री झोपायला घरी येता. आता इथं तुम्हाला मस्तपैकी राहायला मिळालेलं आहे, तुम्ही बांधलेल्या घरात, तुमच्यासाठी तुम्ही विकत घेतलेल्या घरात तुम्ही आता आराम करत आहात. काही विशिष्ट कर्मचारी सोडले, जसं ते अत्यावश्यक सेवा आहेत त्या लोकांना काही इलाजच नव्हता. जे आपले डॉक्टर बंधू आहेत, परिचारिका वर्ग आहे, पोलीस यंत्रणा आहे, फायर ब्रिगेडवाले आहे, ह्या यंत्रणा ह्या सगळ्या साथीच्या काळात चालू होत्या. बँकवाले आहेत, खूप जण असे आहेत, पण बाकी सगळ्यांना सक्तीची विश्रांती ही त्यावेळेला मिळाली होती. पण एक 8 दिवस झाल्यानंतर आपल्याला वाटायला लागलं आता कधी हे लॉकडाऊन ओपन होते. 15 दिवस होऊन गेले, महिना होऊन गेला, मग हळूहळू वाटायला लागलं आता हे ओपन होईल कधी. आणि मग आपण अशा रीतीने अडकल्यासारखं झालं होतं. अ सॉर्ट ऑफ हाऊस अरेस्ट, ज्याला आपण म्हणतो की नजर कैद, तसं असल्यासारखं झालेलं होतं. आणि मग ही साथ नक्की संपणार कधी, आणि त्यावेळेला हळूहळू अंदाज लागायचाच बंद झाला. साधारणतः वाटलं होतं एक 8-15 दिवसात सगळा मामला खतम होईल, पण तसं होत नव्हतं. आणि मग हळूहळू करत जसे 2 महिने झाले, 3 महिने झाले, मग माणसाचे विचार वेगवेगळे यायला लागले. आता घराबाहेर पडायची आवश्यकता वाटायला लागली, परत पूर्वीचं जीवन चांगलं होतं असं वाटायला लागायला लागलं. हा जो सगळा प्रकार होता तो तुम्ही आठवून बघा. आणि मग जसं लॉकडाऊन संपूर्णपणे उखलं त्यानंतरचं वर्णन तुम्हीच आठवून बघा कसं कसं वाटत होतं. तसं हे जे महायुद्ध सुरू झालेलं होतं हे लगेच संपेल असं कोणाला वाटलं नव्हतं, कारण पहिल्या महायुद्धाचा अनुभव जमेला होता की जे कितीतरी वर्ष चाललेलं आहे. परंतु आताचं युद्ध हे पहिल्या महायुद्धापेक्षा निराळं होतं. ज्या वेळेला हे क्रिप्स साहेब आमच्याकडे आले होते त्यावेळेला सर्व आघाड्यांवरती इंग्लंडचा पराभव होत होता. हिटलरनी अतिशय जय्यत तयारी युद्धाची केली होती आणि त्या लोकांच्या भाषेत मी असं म्हणू शकतो, युरोपियन लोकांच्या, की इंग्लंडनी स्वतःची कबर स्वतःसाठी खोदली होती हिटलरला मोठा करून, आणि ते त्याच्यात फसले होते. आणि अशा वेळेला चर्चिलच्या हातामध्ये सत्ता आली होती. हा विन्स्टन चर्चिल हा अत्यंत बुद्धिमान, धूर्त, प्रश्नच नाही. म्हणजे तो इंग्लंडचा पंतप्रधान होऊ शकतो म्हणजे हे सगळे गुण त्याच्याकडे असलेच पाहिजेत.
तसा होता आणि अशा वेळेला त्याला अमेरिकेची म्हणजे यूएसए संयुक्त संस्थाने असं जी म्हणतो त्या अमेरिकेची मदत हवी होती. अमेरिका हा देश स्वातंत्र्यप्रेमी म्हणजे तसा तो दाखवतो आणि त्यानुसार ते दाखवण्यासाठी इंग्लंडला असं काहीतरी दाखवायचं होतं की आम्ही आमच्या वसाहतींसाठी काहीतरी प्रयत्न करतोय. आता तो पूर्वीचा जमाना राहिला नाहीये की आम्ही त्यांच्यावर गुलाम असल्यासारखं ते राज्य करतोय. त्यांना स्वयंनिर्णयाचा अधिकार दिलेला आहे. आठवा 1935 कायदा ऑलमोस्ट डॉमिनियन स्टॅटस त्यांनी दिलेलं होतं. पण आणि काय अधिकार आम्ही देऊ शकतो ह्या सगळ्या चर्चा करण्यासाठी त्यांनी स्टाफोर्ड क्रिप्सला पाठवलं. हे फक्त जगाच्या म्हणजे अमेरिकेच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी होत. क्रिप्स साहेब भारतात आले. त्यांनी त्यावेळच्या भारतातल्या वेगवेगळ्या नेत्यांबरोबर संवाद साधलेला आहे. यापैकी प्रश्नच नाही की काँग्रेस बरोबर संवाद साधायचा म्हणजे जरी काँग्रेसचे सभासद नसले तरी गांधीजींशीच संवाद साधणं आवश्यक होतं. लक्षात घ्या 1933 गांधीजींनी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. जर काँग्रेसबद्दल काही बोलायला गेलं तर ते सांगायचे मी काँग्रेसचा 4 आणे पण सभासद नाही. कारण असं आहे की काँग्रेसच्याच कराची सेशनमध्ये कराचीचं जो काही त्यांचं अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये गांधीजींना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. हे सुभाषबाबूंनी दाखवले होते. सुभाषबाबू आणि त्यांच्या अनुयायांनी की भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांची फाशी तुम्ही रोखू शकला नाहीत. परिणाम असा होता की थंडा करके खाओ ही त्यांची भूमिका असते. त्यांनी कारण वेगळं दिलेलं आहे. ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. श्री वी ग कानिटकर या लेखकांनी लिहिलेलं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे फाळणी युगांता पूर्वीचा काळोख. मला वाटतं हे मी याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये पण ह्या पुस्तकाबद्दल सांगितलंय. मी परत एकदा सांगतो की हे पुस्तक हे अवश्य वाचा. आता ह्याच्यामुळं काय झालं की क्रिप साहेब हे गांधीजींची भेट मागत होते पण गांधीजींना वेळ नव्हता. ते दुसऱ्याच कुठच्या तरी कार्यात गुंतलेले होते आणि अशा वेळेला क्रिप साहेब त्यांना म्हणाले मी तुम्हाला भेटायला येतो. आणि या पद्धतीत क्रिप साहेबांनी गांधीजींची भेट घेतली. गांधीजींनी ह्या क्रिप्सच्या योजनेचं वर्णन हे बुडत्या बँकेचा पोस्ट डेटेड चेक ह्या रीतीने केलेलं आहे. याच्यावरच क्रिप्स योजना काय स्टँडर्ड होती ही समजू शकता. मुस्लिम लीगच्या वतीने बॅरिस्टर जिना होते आणि बॅरिस्टर जिनाने जर पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे ही योजना नाकारून टाकली. हिंदू महासभेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर होते परंतु याच्यात त्यांना एकसंघ भारत हा दिसत नव्हता. संभाव्य विभाजनाची तयारी याच्यात दिसत होती आणि त्यामुळे यांनी पण ती योजना नाकारलेली आहे. आणि अशा रीतीने सगळ्यांचे नकार पचवून चेहऱ्यावर स्मित हास्य त्यांनाच माहितीये खरी मेक हे साहेब गेले. यानंतर त्रिमंत्री योजनेमध्ये हेच साहेब परत अवतीर्ण झाले. सर पॅथिक लॉरेन्स अलेक्झांडर आणि सर स्टाफोर्ड क्रिप्स यांनी ती मांडलेली योजना होती. त्याला म्हणतात कॅबिनेट मिशन प्लॅन. हाही भारतीयांनी नाकारला पण ह्या प्लॅनमध्ये भारताचं संविधान भारतीयांनी बनवावं ह्यासाठी म्हणून संविधान समिती ही गठन करण्यात यावी असं ठरवण्यात आलं होतं. बाकी जर ही योजना नाकारली असली तरी संविधान समितीच्या कामाला मात्र सुरुवात सगळ्यांनी केली. आता हा प्रकार हा बराचसा डोक्यावरून जाणार आहे. म्हणजे इथं सरळसोट साधा प्रकार होता तो म्हणजे एक निवडणुका घ्यायच्या. जर खरं प्रतिनिधित्व भारतीयांचं हवं होतं तर आणि त्या निवडणुकीला उभं राहतानाची अट ही ठेवायची की संबंधित व्यक्ती जी संविधान बनवण्यासाठी संविधान समितीसाठी असेल त्या व्यक्तीला किमान कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि राज्य कारभाराचा थोडा तरी अनुभव असणं आवश्यक आहे. आणि अशा व्यक्तींनाच फक्त इथं उमेदवारी द्यायची होती आणि त्याद्वारे लोकांकडून प्रतिनिधी निवडून आणायचे होते. हे खरं लोकनियुक्त असं घटना समिती संविधान समिती ही ठरली असती. परंतु ब्रिटिशांनी खूप गोंधळ घातला. जसं आपण भौतिकशास्त्र शिकतो तेव्हा बघतो त्यांची ती FPS सिस्टीम आहे.
फूट पाऊंड आणि सेकंड, सगळी गोंधळाची 12 इंचाचं एक फूट, मग 12 फुटाचं आणखीन काहीतरी डोक्यावरून जाणार आहे, हा 12चा मल्टिप्लायर का घेतला, म्हणून ती सिस्टीम 12च्या भावात गेली. जेव्हा फ्रेंच सिस्टीम आहे तिला मात्र SI सिस्टीम डी इंटरनॅशनल असं काहीतरी फ्रेंच भाषेतलं नाव आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय पद्धत, कारण त्यांनी 10च्या पटीत ठेवलं होतं, जे सोपं साधं आहे कॅल्क्युलेशन करायला. तर तसंच प्रकार इथं ब्रिटिशांनी केलेलं आहे की किती गोंधळ आहेत बघा. सगळ्यात पहिलं ते म्हणजे संविधान समिती बनवताना भारतातल्या जवळपास प्रत्येक कॅटेगरीला त्याच्यात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणजे हे प्रतिनिधित्व कसं दिलं गेलं, तर तुमचा धर्म, तुमची जात, तुमचा वंश ह्या सगळ्याच्या आधारे, म्हणजे जे आपण संविधानात बघतो की ज्या आधारे तुमचे भेदभाव होऊ शकत नाहीत, त्याच आधारे सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून काही जागा ब्रिटिशांनी निश्चित केलेल्या. आता ह्या निश्चित केलेल्या जागांवर लोक निवडून येणार आहेत, पण हे अप्रत्यक्ष निवडणूक असणार. म्हणजे जे काही आपली प्रांतिक सरकार होती, त्या प्रांतिक सरकारातले जे प्रतिनिधी आहेत ते आपापले प्रतिनिधी निवडून पाठवणार आहेत. म्हणजे याचा अर्थ संविधान समितीसाठी प्रत्यक्ष जनतेकडून कौल मागितलेला नाही. आणि मग त्याच्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, धर्म, ते अँग्लो इंडियन समुदाय, त्याच्यानंतर आदिवासी समुदाय, म्हणजे अशा प्रत्येक कॅटेगरी त्यांनी ज्या त्यावेळेला जे शब्द वापरलेत ते मी वापरतोय, तर त्याप्रमाणे त्यांनी जे कॅटेगरीज केलेल्या आहेत त्याप्रमाणे सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळेल, स्त्रिया, हे सगळं त्यांनी बघितलं. आता ज्या निवडणुका झाल्या, ह्या निवडणुकीत त्या त्या ठिकाणी त्या त्या समाजातले लोक उभे राहणार आणि त्यांना निवडून आणायचं काम अन्य लोकांनी करायचं. आणि ह्या पद्धतीत एक संविधान समिती ही गठन करण्यात आली. आता इथे सगळ्यात गमतीची जी गोष्ट आहे ती म्हणजे की त्यावेळेचा भारत अखंड होता, त्यामुळे संविधान समितीमध्ये जे सभासद आहेत यांची संख्या सुद्धा खूप जास्ती. आता ही जी काही घटना समिती म्हणजे संविधान समिती ही करायची ठरली होती, तर ते कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे त्रिमंत्री योजनेनुसार काय काय बघा, एकूण 389 सदस्य ह्या सर्वी समितीसाठी असायला हवे होते. आता हा आकडा कुठच्या देवाने ब्रिटिशांना सांगितला माहीत नाही. 389 असा आडनिडा आकडा त्यांनी का घेतला मला माहीत नाहीये. यातले 292 सदस्य जे आहेत हे प्रॉव्हिन्सीस म्हणजे प्रांतांकडून येणार होते. आपण याच्या इकडे बघितलेलं आहे, मी परत सांगतो की ब्रिटिशांचं राज्य इथे प्रांतांवरती होतं. म्हणजे असं होतं की ज्या ज्या वखारींनी त्यांच्या म्हणजे जी काही त्यांची फॅक्टरी म्हणायचे, त्या फॅक्टरीनी जो जो प्रदेश जिंकला तो प्रदेश त्यांनी त्या प्रांताच्या नावाने केला होता. नंतर काही प्रांत नवीन तयार केले, जसं मद्रास म्हणजे चेन्नई, ह्या फॅक्टरीनी त्यांच्या वखारींनी जेवढा प्रदेश जिंकला तो सगळा मद्रास या नावाने सुरुवातीला ठेवलेला आहे. तसं बॉम्बे त्यावेळेला म्हणजे आजची मुंबई, तर त्यावेळेला जे काही बॉम्बे प्रेसिडेन्सी होती त्यांनी जो प्रदेश जिंकत गेले तो सगळा बॉम्बे म्हणून जोडला गेला. जसं सिंध हा पाकिस्तानातला भाग आहे पण हाही भारताला, हा त्यावेळेला मुंबई प्रॉव्हिन्सी म्हणजे बॉम्बे प्रॉव्हिन्सीचा पार्ट होता. गुजरात पण सगळा बॉम्बे प्रॉव्हिन्सीचा होता. आता गंमत अशी आहे की छत्रपती जे आहेत ते साताऱ्यात होते, म्हणजे छत्रपती शाहू म्हणजे छत्रपती संभाजी राजा महाराजांचा मुलगा हा जो आहे ह्यांचं राज्य साताऱ्याचं. जेव्हा दुसरी गादी म्हणजे छत्रपती राजाराम महाराज जे आहेत त्यांच्यानंतर त्यांची जी गादी येते ती कोल्हापूरला होती. आता साताऱ्यामध्ये छत्रपती होते, त्यांचं नाव आहे प्रताप सिंह महाराज. ह्यांचं राज्य ब्रिटिशांनी खालसा केलं म्हणजे डिझॉल्व केलं होतं, हे बॉम्बे प्रॉव्हिन्सीला जोडून टाकलं. परंतु कोल्हापूरचे जे छत्रपती आहेत तर त्यांचं राज्य डिझॉल्व नाही झालं. मग त्याला म्हणायचं प्रिन्सली स्टेट म्हणजे संस्थान, हे ब्रिटिशांच्या अंकितच आहेत पण अंतर्गत स्वराज्य जे आहे हे यांना होतं. बाहेरचं राज्य म्हणजे जे डॉमिनियन स्टेटस म्हणतो ते सगळं प्रिन्सली स्टेट संस्थानं जी आहेत त्यांच्यासाठी होतं. म्हणजे आपल्या ज्या मराठ्यांच्या 2 गाद्या येतात, एक साताऱ्याची आणि एक कोल्हापूरची, तिसरी पण आहे तंजावरला, पण ती जनरली धरत नाही, आपण धरतो ते शिवाजी महाराजांपासून पुढचं धरतो.
तर त्याच्याप्रमाणे ज्या दोन गाद्या होत्या त्यातली एक गादी त्यांनी डिझॉल्व करून टाकली होती आणि एकच गादी म्हणजे ते संस्थान खालसा केलं होतं आणि एक संस्थान त्यांनी थोडंसं शिल्लक ठेवलं होतं. आता हे जे छत्रपती आहेत त्यांचे पेशवे होते पंतप्रधान, ह्या पंतप्रधानांचे परत पंतप्रतिनिधी होते, त्याला औंध नावाचं गाव आहे सातारा तर तिथं होते, तर औंधचं संस्थान त्यांनी जिवंत ठेवलं होतं, ते विरघळ का म्हणतात त्याला डिझॉल्व करून टाकलं नव्हतं, खालसा करून टाकलं नव्हतं. ओके, आता इथं तुमच्या लक्षात येईल की ब्रिटिशांचं राज्य हे प्रत्यक्ष ब्रिटिश राज्य आणि म्हणजे ते प्रांतानुसार होतं. आपण एक काम करू, इथं लिहून ठेवूया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रांत, याला इंग्लिशमध्ये प्रॉव्हिन्सी म्हणतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे संस्थान. संस्थान म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये प्रिन्सली स्टेट म्हणतो. तर ह्या दोन गटात आणि काही आणखीन पण वेगवेगळे गट आहेत तर त्याच्यात विभाजित होतं. आता 389 सदस्यातले प्रांतांना 292 सदस्य पाठवायचे होते, म्हणजे एकूण मिळून प्रांतांनी पाठवलेले आहेत हे 292 सदस्य. त्याच्यानंतर संस्थानांना 93 सदस्य पाठवायचे होते. आणि आणखीन एक भाग आहे त्याला चीफ कमिशनर प्रॉव्हिन्सीज असं नाव दिलेलं आहे, तर त्या चीफ कमिशनर प्रॉव्हिन्सीज मधून 3, चीफ कमिशनर प्रॉव्हिन्सीज मधून 3. आणि बलुचिस्तान हा आजचाही ज्वलंत विषय त्यावेळेचाही होता, तर त्या बलुचिस्तानला एक प्रतिनिधी पाठवायचा होता. तुम्ही पाकिस्तानचा जर नकाशा बघितला तर त्याच्या पश्चिम दिशेला उलटा भगवा झेंडा असल्यासारखा काहीतरी भाग दिसतो, तो आहे बलुचिस्तान. त्याचं जे दोन टोक आहे आणि एक टोक आत आलंय, ते आत आलेलं टोक हाही बलुचिस्तान आहे पण तो इराणमध्ये. तर बलुचिस्तान हा तसा वैराण भाग आहे, वाळवंटी भाग आहे. इथं आपल्या हिमालय पर्वताच्या रांगा सुरू होतात. किर्थर, सुलेमान अशी काहीतरी नावं या पर्वतरांगांना या ठिकाणी येतात. तर इथंच ती बोलान खिंड वगैरे आहे. क्वेट्टा ही बलुचिस्तानची राजधानी आहे. ब्रिटिशांनी हा बलुचिस्तान जिंकला, परंतु सगळा जिंकलेला नाहीये, काही भाग तसाच आहे, तो इराणमध्ये राहिला, पर्शियन साम्राज्याचा भाग म्हणून राहिलाय. त्याला पर्शियन बलुचिस्तान म्हणतात. गुगल मॅपवर तुम्हाला हे सगळं स्पष्ट होईल. आणि दुसरा जो बलुचिस्तान आहे त्याला म्हणतात ब्रिटिश बलुचिस्तान. तर तिथं एक प्रतिनिधी ब्रिटिश बलुचिस्तानचा यावा असं ठरलेलं होतं. आणि ह्या पद्धतीत त्यांनी प्रतिनिधित्व हे दिलेलं आहे. आणि मग ही जर तुम्ही संख्या बघितली तर 3 ने 1 4 4 ने 3 7 ने 2 9 या पद्धतीमध्ये आपल्याला दिसेल. या ठिकाणी हे 9 9 9 1888 1 3 ही 389 ही संख्या ही समिती सदस्यांची, संविधान समितीच्या सदस्यांची इथं सिद्ध होते. आता यांची पहिली जी बैठक आहे संविधान समितीची ही सिमला या ठिकाणी भरलेली आहे. 9 डिसेंबर 1946 या ठिकाणी ही समितीची पहिली बैठक झाली. आता पहिल्या बैठकीत कोणीतरी अध्यक्ष निवडायची आवश्यकता आहे तर अशा वेळेला वयोमान हाच फक्त क्रायटेरिया धरला आणि त्यानुसार सर्वात वयोवृद्ध व्यक्ती, त्यांचं नाव आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. तर हे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे असेंब्लीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले, अर्थात हे तात्पुरते अध्यक्ष होते. याच्यानंतर 11 डिसेंबर 1946 ह्या दिवशी समितीनी म्हणजे संविधान समितीने अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती ही केलेली आहे. दॅट इज परमनंट चेअरमन. आणि मिस्टर एच सी मुखर्जी ॲज अ व्हाईस चेअरमन. हे एच सी मुखर्जी हे काय म्हणता येईल त्यांना उपाध्यक्ष या पदावरती त्यांचे आहेत. त्याच्यानंतर सर बी एन राव यांना पण अपॉइंट केलेलं आहे.
त्यांना अपॉइंट केलेले आहे ते म्हणजे संविधान विषयक सल्लागार या असेंब्लीसाठी हे डॉक्टर बी एन राव सर बी एन राव यांना अपॉइंट केलेलं आहे. आता ही जी काही आपण संख्या इथं बघितलेली आहे 389 ही स्वातंत्र्यपूर्व काळातल्या भारताची, परंतु संविधान समितीचं कामकाज सुरू झाल्यावर मुस्लिम लीगच्या सदस्यांनी त्याच्यात गोंधळ घालायला सुरुवात केली. सुरुवातीला ते सहभागीच झाले नाही, निवडणूकच बेकायदा वगैरे असं काहीतरी त्यांचं झालेलं होतं. अधिक माहितीसाठी परत एकदा तेच पुस्तक सांगतोय, फाळणी युगांतापूर्वीचा काळोख, या पुस्तकात तुम्हाला या विषयीची अधिक माहिती मिळेल. परंतु नंतर त्यांना सहभागी होण्यासाठी आपण परवानगी दिली आणि त्यांनी आत येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. आणि मग शेवटी ते जे व्हाईसरॉय त्यावेळेला होते त्यांचं वर्णन करतात भारताच्या शेवटचा व्हाईसरॉय म्हणून, लॉर्ड माउंट बॅटन हा माणूस म्हणजे ब्रिटिश राजपरिवाराशी संबंधित असणारा माणूस आहे, ह्यानाच व्हाईसरॉय म्हणून नेमलेला आहे. हे भारतातून ब्रिटिशांची सत्ता काढून घेण्याच्या महान कार्याला आलेले आहे. पण ही सत्ता काढून घेताना भारताचे होता होईल तेवढे तुकडे करायचे ह्या मानसावरच ते आलेले आहे. आता मुस्लिम लीगनी म्हणजे बॅरिस्टर जिना हे त्यावेळेला होते, त्यांनी प्रत्यक्ष कृती डायरेक्ट ऍक्शन नावाचा प्रकार केला, म्हणजे थोडक्यात दंगल भडकवायची. आणि मग अशी दंगल भडकवली भारतभर आणि मग यादवी युद्धाचा धोकाच निर्माण झाला. यादवी युद्ध म्हणजे आपण आपापसात लढणं. बघा, आपण काही मुस्लिम लीगला मुसलमानांना परके समजत नव्हतो, पण त्यावेळेला स्थिती अशी निर्माण झाली की हेच भारताचे दोघं भाऊ भाऊ एकमेकात भांड्याभांड्या करतायत आणि गंमत ब्रिटिश बघतायत. परिस्थिती हळूहळू हाताबाहेर जायला लागली आणि मग असं वाटायला लागलं की आमचे शत्रू ब्रिटिश आहेत का नक्की कोण आहेत, म्हणजे हिंदूंच्या दृष्टीने मुसलमान शत्रू आहेत, मुसलमानांच्या दृष्टीने हिंदू शत्रू आहेत. आणि मग शेवटी ह्या निष्कर्षापर्यंत सगळेजण आले की हिंदू आणि मुसलमान हे एकत्र राहू शकत नाहीत. आणि मग अशा वेळेला मुसलमानांना पाकिस्तान हे राष्ट्र, जी बॅरिस्टर जिनांची मागणी होती ह्याला द्विराष्ट्र सिद्धांत असंही म्हणतात, तर ती मागणी पूर्ण केली जावी. आणि मग शेवटी पाकिस्तान द्यायचं ठरवण्यात आलं. आता गंमत बघा कशी आहे की पाकिस्तान तर आता मान्य केलेलं आहे, मग भारताचं संविधान बनवण्यासाठी पाकिस्तानच्या भूभागावरच्या लोकांचा आवश्यकता नाही आहे तिथे. आणि त्याप्रमाणे मग जे मुस्लिम लीगचे सदस्य आहेत, जे आजचा जो पाकिस्तान आहे म्हणजे आजचा पश्चिम पाकिस्तान आणि तेव्हा पूर्व पाकिस्तान म्हणायचे म्हणजे बांगलादेश आजचा, तर ह्या भूभागावरचे जे मुस्लिम लीगचे सदस्य आहेत त्यांना फक्त काढलं. लक्षात ठेवा, भारताच्या भूभागामध्ये आजचा जो उरलेला भारत आहे त्यातल्या भागातल्या मुस्लिम लीगच्या सदस्यांना आपण काढलेलं नाहीये. फक्त जे पाकिस्तानच्या भागातले मुस्लिम लीगचे सदस्य होते त्यांना समितीतून काढलं. तर त्यामुळं त्यांची जी संख्या आहे ही आता 299 एवढी आलेली, म्हणजे ही आता निर्धारित संख्या जी होती जो ब्रिटिशांनी हा आडनीडा आकडा दिला होता 389 त्याच्यावरून आता 299 ह्या संख्येवरती आपण आलेलो आहोत. यापैकी 229 सभासद हे प्रॉव्हिन्सीचे म्हणजे प्रांतातून आलेले आहेत, ते 229 म्हणजे जेवढा बंगाल, पूर्व बंगाल म्हणजे आजचा बांगलादेश आणि पश्चिमेकडचा जो पाकिस्तानचा भाग आहे प्रामुख्याने पंजाब, सिंध आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर, कारण आपण बघितलं बलुचिस्तानला ऑलरेडी एक सीट दिलेली, तर त्याप्रमाणे त्याच्यातून 229 सदस्य होते. आणि जी प्रिन्सली स्टेट संस्थान आहे ज्यांनी पाकिस्तानात जाण्याचं मान्य केलं ते म्हणजे त्याच्यात आता बलुचिस्तानचाही समावेश करून टाकला, वेगळी सीट त्यांनी दिल्याचं दिसत नाहीये याच्यात. काही सीमेवरची संस्थानं जी आहेत ती टाळ्यात मळ्यात होती, कुठं गेलं तर जास्ती फायदा होईल या प्रकारे ती होती. परंतु जे सीमेच्या खूप आत आहेत दोघांचे म्हणजे पाकिस्तानच्या पण आणि भारताच्या पण, ती प्रत्येक स्टेटने आपापल्या याच्यात विरघळवून टाकली, डिझॉल्व्ह करून टाकली. चल आता या ठिकाणी समिती सदस्यांची संख्या झालेली आहे 299. आता त्यातही परत एक भाग असा आहे की प्रिन्सली स्टेटच्या लोकांनी आपले सभासदच पाठवले नाही घटना बनवायला, तो आणखीन एक नवीन गोंधळ. म्हणजे पंडित नेहरूंना त्यावेळेला किती आघाड्यांवर तोंड द्यावं लागत होतं हे लक्षात येईल. एक तर देशाचे तुकडे करण्याचा विचार चाललेला आहे, लक्षात घ्या देशाचे तुकडे करण्याचा विचार हा कधीही
मनापासूनचा विचार हा असू शकत नाही, काही अपरिहार्यता म्हणून तो त्यावेळेला केला गेलेला आहे. त्यानंतर सुद्धा परत प्रिन्सली स्टेट म्हणजे जी संस्थान आहेत त्यांचं बऱ्याच प्रमाणात असणारं असहकाराचं धोरण हे सगळं करायला, त्यातून ब्रिटिशांचं प्रिन्सली स्टेट म्हणजे जी संस्थान आहेत या लोकांना असणारा प्रचंड मोठा पाठिंबा. कारण माउंट बॅटन योजनेत त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जी संस्थानं आहेत त्यांना भारतात सामील व्हायचं, पाकिस्तानात सामील व्हायचं किंवा स्वतंत्र राहायचं याचं पूर्ण स्वातंत्र्य असणार आहे. म्हणजे बऱ्याच संस्थांना पहिल्या दोन्ही गोष्टी आवडणार नव्हत्या. कोण आपल्या हातात असणारे अमर्याद अधिकार सोडायला तयार होईल अशा रीतीने, आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की ब्रिटिशांना हे 500 पेक्षा जास्ती संस्थानं म्हणजे संभाव्य भारताचे 500 पेक्षा जास्ती तुकडे हे करण्यात इंटरेस्ट होता. त्यांनी अशी पण एक टूम काढली होती की बंगाल नावाचा एक स्वतंत्र देशच आपण तयार करू, पण त्यानंतर तिथे सोशलिस्ट हा शब्द जोडल्यावर त्यांनी ती ट्यू हे मागे घेतली. तर या रीतीने संविधान समिती त्यांनी आता कामाला सुरुवात केली. आता संविधान समितीमध्ये 22 ह्या समित्या तयार केलेल्या होत्या. लक्षात ठेवा म्हणजे ही संविधान समिती त्याच्या हाताखालती, संविधान म्हणजे सगळेजण चला आपण बसून बनूया असं नसतं, वेगवेगळ्या समित्या त्याच्या गठीत होत्या, उपसमित्या म्हणूया, यांची संख्या आहे 22. आणि मग संविधान समितीला 2 कार्य करायची आवश्यकता लागत होती. त्यांना बघा आता ब्रिटिश तर सोडून जाणार आहेत, मग ब्रिटिश सोडून गेल्यानंतर भारताचं राज्य कोणाच्या हातात असणार आहे, कारण अजून संविधान काही बनलेलं नाही आहे, लंबी चौडी प्रक्रिया आहे भरपूर. आणि मग त्यामुळं ह्याच समितीच्या हातामध्ये भारताचं त्याला इंटरिम गव्हर्नमेंट म्हणजे ज्याला आपण म्हणू हंगामी सरकार, तर हे हंगामी सरकार पण होतं. आता समिती कशासाठी बसणार आहे हे ठरवलं जायचं, म्हणजे आज आपण घटनाबळ समिती म्हणून भेटणार आहोत का राज्यकारभारविषयक काम करण्यासाठी. मग त्याप्रमाणे जर राज्यकारभारविषयक काम करायचं असेल तर त्यासाठी अध्यक्ष म्हणून एका वेगळ्याच व्यक्तीची नियुक्ती केली होती, डॉक्टर मावळणकर असं या व्यक्तीचं नाव आहे. तर हे त्यावेळेला अध्यक्षपद भूषवायचे. आणि जर ती संविधानविषयक काम करण्यासाठी बसणार असेल तर अशा वेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष होते. आता ह्या ज्या 22 समित्या होत्या ह्या 22 समित्यांनी मिळून आपापले अहवाल, अहवाला उर्दू शब्द आहे, मराठी शब्द आहे प्रतिवृत्त, इंग्लिशमध्ये म्हणतो रिपोर्ट, तर त्यांनी हे रिपोर्ट्स तयार केले 22 समित्यांनी. आता ह्यांनी जे रिपोर्ट्स तयार केले हे अंतिमत त्यातल्या महत्वाच्या समितीवर आले. आता लक्षात घ्या इथून पुढं की मला काय म्हणायचं हे मी सांगितलं माझ्या रिपोर्टमध्ये, पण ते मला कायद्याच्या भाषेत संविधानात्मक गोष्टीमध्ये उतरवायचं आहे. जसं तुम्हाला माहिती असेल तर जेव्हा प्रत्यक्ष आपण एखाद्या व्यासपीठावरून भाषण करतो त्यावेळेचे शब्दप्रयोग हे वेगळे असतात, आणि जेव्हा आपण अनौपचारिक गप्पा मारत असतो त्यावेळेचे शब्दप्रयोग हे वेगळे असतात. इथं संविधानिक शब्द येणं हे अपेक्षित आहे, आणि संविधानात्मक रीतीने अतिशय अचूक अशा भाषेमध्ये हे सगळं मांडणं जे काही म्हणायचं ते आवश्यक आहे. मग हे जे काही 22 समित्या होत्या त्या समित्यांनी मिळून दिलेले जे अहवाल आहेत, 22 नको धरूया आपण 21 धरूया, कारण का तर 22वी समिती आहे घटना समिती, सॉरी त्याला म्हणतो आपण मसुदा समिती. आता हाही उर्दू शब्द आहे, म्हणजे थोडक्यात प्रतिलेख तयार करणं, म्हणजे हे जे काही सगळं आलेलं आहे याच्यावरून मला संविधान कसं असेल त्याचा एक कच्चा मसुदा हा मला तयार करायचा आहे. तर त्यासाठी ही समिती होती. ह्या समितीचा अध्यक्ष पद हे अध्यक्षपद होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात. त्यांच्याबरोबर म्हणजे चेअरपर्सन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्याच्यानंतर अन्य सदस्य आहेत, त्यामध्ये आहेत एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के एम मुन्शी, मोहम्मद सादुल्लाह, बी एल मिट्टर. पण हे जे बी एल मिट्टर आहेत यांना नंतर त्यांनी राजीनामा दिला, त्यागपत्र दिलं की त्यांचं प्रकृती अस्वास्थ्य आहे म्हणून, आणि मग त्यांच्याऐवजी आलेले आहेत एन माधव राव. त्याच्यानंतर डॉक्टर डी पी खेतान वयोवृद्ध होते,
यांचा मृत्यू 1948 साली झाला आणि मग टी टी कृष्णाम्माचारी हे त्यांच्या ऐवजी ह्या ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे मसुदा समितीमध्ये आलेले आहेत आणि मग डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखालती ह्या समितीने संविधानाचा मसुदा तयार केला. याला म्हणतो आपण ड्राफ्ट. हा जो ड्राफ्ट आहे हा जो आहे हा जानेवारी 48 मध्ये हा लोकांसाठी प्रकाशित केला गेला. लक्षात ठेवा हा मसुदा आहे पक्का झालेला नाही आणि त्याप्रमाणे लोकांना त्यांनी 8 महिन्याचा वेळ दिला. त्यांना सांगितलं की हे जे काही आहे हा मसुद्याचा तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला ह्या मसुद्यामध्ये काही सुधारणा सुचवायच्या असतील तर त्या सुधारणा सुचवा आणि मग जो पक्का मसुदा तयार होईल चर्चा करू आपण आणि मग घटना प्रकाशित करायची. तर त्याप्रमाणे जानेवारी 48 मध्ये हे लोकांच्या हातात दिलं. 8 महिन्यामध्ये त्यांनी 7635 सुधारणा. आपल्या भारतीय लोकांची एक गंमत असते, सूचना द्यायला आम्हाला खूप आवडतात पण तुम्ही कृती करा म्हटलं की बऱ्याच जणांची तयारी नसते. ही जवळजवळ सगळ्या माणसांची प्रवृत्तीच असते पण यांना जे मला खरोखर नशीबवान लोक वाटतात जे 47-48 साली चांगले ऍक्टिव्ह होते कारण त्यांना प्रत्यक्ष संविधानात भाग घेण्याची ही संधी मिळालेली की हे संविधान आहे हे तुम्ही तपासून बघा. आपल्याला काय माहिती, आपल्याला जे संविधान आलं तसं स्वीकारावं लागलेलं आहे पण त्या लोकांना इथं संविधानात काही बदल सुचवायचे का, काय काय गोष्टी करायच्या हे प्रत्यक्ष पब्लिकमध्ये हे त्यावेळेचे त्यांनी दिलेलं आहे. आता ह्या ज्या सूचना दिल्या होत्या 7635 ह्यापैकी 2473 ह्या चर्चा करून काढून टाकण्यात आल्या आणि मग बाकीच्यांचा विचार करून लोकांनी म्हणजे हे कोणाकोणाबरोबर डिस्कस केलं होतं तर सामान्य लोक, त्यानंतर प्रेस म्हणजे पत्रकार मंडळी, त्याच्यानंतर प्रॉव्हिन्शियल असेंब्लीज जे काही राज्य आहेत त्यावेळेची प्रॉव्हिन्सी म्हणजे प्रांत प्रांतिक सरकार जी होती त्यांच्याबरोबर, त्याच्यानंतर संविधान समिती, सगळ्यांनी मिळून असं ठरवलं आणि एक जे काही सूचना मिळाल्या होत्या त्यानुसार फायनल संविधानाची स्वीकृती केली गेली. आता इथेही बरेच गोंधळ आहेत. आपण असं म्हणूया की पहिल्यांदा हे संविधान समितीने स्वीकारलं की हे असं असं आहे, सुधारणा वगैरे करून फायनली ते स्वीकारलं. ती तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949. आता जे संविधान समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्याच्यावर सही केली, स्वाक्षरी केली. त्याच्यानंतर बाकीच्या सदस्यांनी 24 जानेवारी 1950 या दिवशी स्वाक्षऱ्या केल्या आणि मग 26 जानेवारी 1950 पासून ह्याचा आपण त्याला काय म्हणता येईल इम्प्लिमेंटेशन, प्रयोग हा आपला सुरू झालेला आहे. तर अशा रीतीने ही संविधान बनवायची प्रक्रिया आहे ही 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढी मोठी प्रक्रिया ही चाललेली आहे आणि यातून ही संविधान हे आपलं सिद्ध झालेलं आहे. ह्या संविधानाची प्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते पंडित नेहरूंना देण्यात आली. याचं कारण म्हणजे हे जे काही हंगामी सरकार होतं त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदेमंत्री म्हणजे लॉ मिनिस्टर असे होते आणि मग हे संविधान हे अशा सगळ्यांनी मिळून हे तयार केलं. हे 1950 साली आपण स्वीकारलं. दिनांक आठवतोय, याच्या आधीची व्याख्यानं काढून बघा. लाहोर अधिवेशन जे झालं होतं काँग्रेसचं 1929 साली डिसेंबर महिन्याच्या थंडीत मस्तपैकी, त्यावेळेला पंडित नेहरूंनी सांगितलं होतं की प्रत्येक भारतीयांनी आपण स्वतंत्र आहोत अशी शपथ घ्यायची आहे. ती दिनांक त्यांनी निश्चित केली होती 26 जानेवारी 1930. त्या दिवशी काही स्वातंत्र्य आपल्याला मिळालं नाही पण नेहरू हे तारखेचे जाम पक्के आणि त्यानुसार 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून झाल्यामुळं मग त्यांनी 30 प्रत्यक्ष जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा संविधान स्वीकृती आणि संविधानाचा अंगीकार हा 26 जानेवारी ठेवला. म्हणून आपण प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी हा साजरा करतो. जरी 26 जानेवारी 1950 ला आपण हे संविधान स्वीकारलं
तरी त्याप्रमाणे निवडणुका घ्यायच्या, प्रांतिक रचना करायची आहे, त्याच्यामध्ये मतदारसंघाची रचना करायची आहे, मतदारांची नोंद, कारण याच्या आधी जे मतदार होते ते लक्षात घ्या, ब्रिटिशांनी सरसकट सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता, पण आता आपण ऍडल्ट फ्रँचायझी म्हणजे प्रौढ मताधिकार ह्याप्रमाणे आपण प्रौढ मताधिकार दिलेला आहे, आणि मग हे सगळं कार्य करण्यासाठी बराच वेळ गेलेला आहे, आणि मग 1952 साली भारताची पहिली संसद ही सुरू झालेली आहे. ह्यामुळं 1947 ते 1952 ही 5 वर्ष ही हंगामी सरकारची वर्ष आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा हा जो अत्यंत महत्वपूर्ण कालखंड आहे हा लोकनियुक्त सरकारनी चालवलेला नाही, हा हंगामी सरकारनी चालवलेला आहे, आणि प्रत्यक्ष कारभार मात्र हा 1952 साली या घटनेनुसार हा सुरू करण्यात आलेला आहे. आता ही सगळीच्या सगळी जी घटना आहे ही सगळी आपण बनवली आहे का? तर या संदर्भात आपण पुढच्या व्याख्यानामध्ये याची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.